मंडळी डॉक्टरांचा धावा केल्यानंतर देवाचा धावा करायला सज्ज झालेत काही गावकरी. त्यांचा हा धावा हास्याचा धबधबा निर्माण करेल यात काहीच शंका नाही. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य जत्रेतल्या इरसाल विनोदवीरांचं. कालपासनं फक्त छाती वर खाली होत्या. वो उठा ना वो ओला ना बाबू. अरे बाबू काय करतास बाबू? तू तरी सांभाळून बाबा. आता एका घरात दोघं दोघं नको जाऊ दे बाबा. काय बोलतात मी आहे हे पण आहेत अजून. वो तात्या ना वो काहीतरी हाक तरी द्यावा. वो ओ मला हात तरी द्यावा. ओ काकू तू नको बाई त्यांका देऊ द्या. काकू शांत. ओ भाऊ वाईज नका एवढी चाय पेवा. चाय नको बाई. कालपासून माणसानं पाण्याचं घोट पण नाही घेतलं. मी काय काही दशी ना. आणि माझा बापू काय अक्कर मशिया. कशा खाली कसा जायच चाय बाई. नको ताई गा. नको नको पिवा. नको नको राहू बाबू. अरे थांब गे म्हणतोस काय? काय झालं? काय दात्यांची तब्येत बरी नाही आहे माहिती आहे ना तुला? सिरियस आहे. दातांना बघून जाव्या काय? काय या रे या मोरण या वैरे. हो वहिनी काय ग पैसा भराय रे दात्यानू. हो दात्यानू दात्यानू नाही काय नाही. हो शाप अगदी शाप शाप गेले रे. डॉक्टर काय बोलले पैसे? काय नाही नाना. डॉक्टर बोलले आता सगळं देवाच्या हातात आहे. काय बोलतोस काय? देवाच्या हातात आहे ना अजून. देवान हात वर नाही केला ना. म्हणजे कसं सगळं ठीक होय? सगळं ठीक होईल असं म्हणायचं. काळजी नको. काय नाही ठीक होत आहे. कालपासून काय हू की चू नाही केलं नाही त्यांनी माहिती आहे. कोणा कशाला ओला ओ देत नाही येत ते. दादा तुमका सांगते माझ्या तात्यांका आईसर ओढ्यात पाय सोडून बसायची सवय आहे माहिती आहे. आम्ही बघायचो इथं. यो बघा मेला वडा जवळ आल्यावर आवाज करता. धरणाचा पाणी सोडली नाही ना त्याच्यामुळे पाणी आहे. वडा जवळ तात्यांका बसूची सवय असा. मी तर आयसर खळ्यात घेऊन इले की बाबा ओढ्याचा खळखळ ऐकून उठतील तरी. पण नाही हो हा केला काय ओस देत नाही तात्या. नाही ना ताई तात्यानू. तात्यानू बघितल्यास एखाद्याला बोललो येऊ नको ताईच्या तो कुठल्या गाडीत बसू त्यातली गती आहे माणसाची. काय झालं आता मरेनू? तोंडाने हाक माराल मग कशाला मारू? कालजान हाक मारा. कालजा अंत कालजापर्यंत पोहोचल ना त्याच्या. बालो ती मारायची कशी हाक ती तरी सांग. परमेश्वराला हाक मारताना काय करताव? आपण भजन म्हणताव देवाचं नाव घेताव का? मग भजनच म्हणाय लागेल ना. तात्याला भजन किती आवडतं माहितीये ना. नाना बरोबर बोलतास. तात्या आणि भजन. भजन तिथं तात्या. समीकरण सगळ्या गावाला माहितीये. तात्यानू अहो परू लेकाला भजन येता वाय काय बघितलं? अरे नुसता भजनाचं नाव घेतलं तर माणूस फडफडला. मी काय म्हणतो त्या परू लगाकडे आहे ना तेराव्याचा भजन आहे. हा माणूस सुद्धा जीवन तर त्याच्यासाठी आपण भजन म्हणतो. पहिलं सूर लाव. आपण हे दादा सूर लाव. बोला पुंडली कवर दे जय 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 राम कृष्ण हरी जय.
दातान आलं तर आयशे का तू हलते नक्की खाट हलता भजनाची ताकद बघितली वय 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 नुसतं भजन ऐकलं तर पाय हलवला काय करतात बाबांचा जीव घेतला असा आता नाही ते तल्लीन झाले होते काय माणूस अरे पैसा बापाची काय कास्टी नसतोय बापाची काय कास्टी नसतोय आणि काय तात्या काय लंगोट हाय गिरकी मारली रे हो काकू तू गिरकी मारली पण तात्या कैची दडकले त्याचा काय नाही गे भाई हे पशा काय आहे भजन तर असं पडतो कसं उठून बघितलं बघितलं भजन घ्या आमच्या तात्याचा आवडतो गजर घेऊया गजर गजर म्हणजे तात्यांचा आवड बाय बाय गजर घेऊ पाच बाजू बहिणी बाजूला अरे मी मिळालं अरे या उचला या तात्यांच्या अगोदर मोऱ्या जायचा वरती उचला डॉक्टरला बोलवा अरे वसड्यांनो अरे मेन उत्तर पत्रिका खाली राहिली तुम्ही पुरवणी घेऊन गेला तू माहेरच जा माहेरच मामाकडे जा माहेर काकू हे परानु गोंधळ नको गोंधळ नको दोन दोन भजन ऐकल्यावर माणूस दोन वेळा उठलाय रात्रभर भजन केलं ना मी सांगतो लिहून घ्या हा सकाळी उठून स्वतःचे चिंपाट घेऊन परसाद जाईल तुम्ही लिहून घ्या पोरानो भजन आवडती कवळा नाही माका शिकवले आवडती कवळा ना साध्या चला नाही आता नदीत गेली नाही त्याचा इथं आमचा संसार करून टाकूया काय समोर दाबंगिया प्रसाद दा येदा
प्रथमेश तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम संकल्पना होती आणि तेवढ्याच टाळ्या अभिजित पवारसाठी पण, आणि तेवढ्याच टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी आणि पुन्हा एकदा गोस्वामींसाठी पण. महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या मंचावरचा वरचे जर 10 परफॉर्मन्सेस आपण निवडले तर त्यात या परफॉर्मन्सची नोंद घ्यावीच लागेल. लाजवाब सही दर्जा परफॉर्मन्स होता. आय डोंट बिलीव्ह आय एम डुईंग दिस, पण मला काहीही न बोलता खूप काही बोललेल्या तात्यांना जुजबी द्यायला यायचंय परत. तुम्ही तर म्हणजे मन जिंकलीतच, पुन्हा एकदा टीमवर्क कसं असतं, टीमवर्क कशाशी खायचं असतं ह्याचे सगळे दाखले तुम्ही दिलेत आज, आणि पुन्हा एकदा प्रूव्ह करून दिलं की आपल्यासारखी टीम मी तरी आजपर्यंत कुठे नाही बघितली आहे. ब्रिलियंट.